आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमीमुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. खायला प्यायला लढलं की गावात जाऊन भीक मागून आणायचं, खायला द्यायचं काही नाही, ते खायला प्यायला गप सरकार काहीतरी देईल. पैसे नाही, कर्ज मला येते, पोरला मारते, मला मारते, काय खायला देत नाही, घेऊन बायकाला मोडून नेते ती बारके बारके पोर घेऊन नाही खरंच व्हायला लागलं. एवढं एवढं पुरका करा म्हणून साहेब लोकांना सांगा म्हणून. गावोगावी भटकंती करणाऱ्या डोंबारी समाजाची अन्न पाण्याविना तडफड. नमस्कार, मी अंकुश मुडे, वज्रधारी न्यूजमध्ये आपलं स्वागत. यात्रा बंद असल्याने भुकेने मरण्याची वेळ अक्षरशः डोंबारी समाजाची आलेली आहे. त्यांनी प्रत्येक यात्रेत जाऊन तिथल्या लोकांचं मनोरंजन करण्याचं काम ते यात्रेच्या माध्यमातून करत असतात. आणि आपल्या जगावर COVID-19 कोरोना व्हायरसचं संकट संपूर्ण जगावर आलेलं आहे. आपल्या समोर या मावशी आहेत, आपण या मावशींकडून जाणून घेऊया काय नेमकी यांची परिस्थिती आहे आणि जेवणाचं कशी नेमकी परिस्थिती आहे. जागा नाही, काय नाही, पाऊस आला का पोरं जायचं घेऊन तिकडे पळ इकडे पळ इकडे पळ करायचं. घर नाही, दार नाही, कर्ज काढून सामान आणलं ते पैसे फिटायचं, 10 रुपयाची किन पैसे काढलेलं आहे. लय बनवस आहे, लय तरस आहे, काय प्यायला बी तरस आहे. गाववाला गेलो होते तेवढं खाल्लं, आता सगळं आता काय नाही, आता पैसे सुद्धा नाही घरात खर्चायला, इथनं जायला सुद्धा भाड नाही. जत्रा बंद पडली आम्हाला, आमचं घर काय नाही, पोरं बाळ उघडं जाय रागडत फिरायला लागले ते. काय प्यायला काय नाही, पोरं तरस आहे, खायला प्यायला लढलं की गावात जाऊन भीक मागून आणायचं, खायला द्यायचं काय नाही, ते खायला प्यायला सरकार काहीतरी देईल. पैसे नाही, कर्ज मला येते, पोरला मारते, मला मारते, काय खायला देत नाही, घेऊन बायकाला मोडून नेते ती बारके बारके पोर घेऊन नाही खरंच व्हायला लागलं. एवढं पुरका करा म्हणून साहेब लोकांना सांगा म्हणून. झालं, येऊन पडलो आम्ही, खाय प्यायला बी तरस व्हायला लागलं इथं. आणि भांडू बंद झालं, भाडायला सुद्धा पैसे नाही मिळते, इथं खर्चायला सुद्धा पैसे नाही आम्हाला. गाडी चालू झालं तरी पैसे नाही. हा, गाडी चालू झालं तरी आम्हाला गाडी खर्चायला पैसे नाही. आता बारकी पोर इथं लय तरस व्हायला लागला आमच्या. कुठनं जायचं आम्ही बी आता भाडा करून, आम्हाला बी थोडं दिवस द्यायला असतं तर आम्ही बी गेलो नसतं का गाडी भरून. घाणं चालू झालं तर जातो आम्ही, पोट पाणी बघतो, आम्हाला काम आहे का धंदा आहे. इथं बसून बसूनच आजारी पडायला लागलं माणसं, ते आजारी पडत तर सगळं पैसे नाही, दवाखाना नाही, कुठनं जागायचं आम्ही. एवढं बारकं बारकं पोरं आहे की नाही, कुठनं जगायचं, आम नाही, पाणी नाही, उन्हा झोपडीत बसून बसून आता हात पाय जायला लागले. पावसाचं पाणी तर काल सगळं झोपडे ओढून केलं वार काय, आम्हाला वेसई करा, हे करा, गाडी खर्च गाडी खर्चाला भाडा ती द्या. गाडी खर्चाला पैसे नाही आम्हाला, इथेच बसून राहिला. चालू झालं तर हे आजोब आहेत, यांची पण इथं पाळणं आणि खेळण्याचा व्यवसाय आहे आणि तो बऱ्याच दिवसापासून लॉकडाऊनमुळे बंद आहे. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कितीचा नेमका तुटवडा पडलेला आहे आणि आता घरात अन्नधान्याचं कसं आहे नेमकं. आमचं काय लाईफ अडचणी चालली, आम्ही भटकी जमत आहे, आम्ही जातीने डोंबारी आहे, राहणार मोरूची, तालुका महाशिरा, जिल्हा सोलापूर. आम्ही इकडे जत्रा जत्रा फिरत होतो, त्या इकडे येऊनच जत्रा हा म्हणून आलो इथं म्हसोबाला. ते जत्रा बंद झाल्या, वाहने बी बंद झाले इथं. आमचे 42 माणसं इथं, बायका पोरं इथं, सगळे उपाशी मारायला लागले. काय होते खर्चावर केला, आमचा खर्च काही संपून गेला. तर आता संध्याकाळचा बी नाही, सकाळचा बी नाही, दुपारचा बी नाही, तसा आज आपल्या ते पावसा पाण्यात इथं असे आकडून बसतो.
आता आमचं काय आधार नाही. आता गाड्यांचं पैसा आहे काय, इकडे धंदा होता काय, कैसे बी असे कसे बी बायका पोर जगवत होतो. आता आमचे काय जगायचे, आमचे प्रश्न संपले. मग आता कोरोना ऐवजी भुकेविना मरण्याची वेळ. आता हे मोदी सरकारने काढले ते बंधन आणली, त्याच्या करता भुके आम्ही मरायला लागलो. दुसरं काय नाही. संध्याकाळचं जेवणच कसं? जेवणच नाहीच ना आमच्याकडे. असेच बसतो आकडून, अशा ना बायका पोर असे आकडून बसतो. अशी परिस्थिती आहे एकूणच ह्या डोंबारी भटकेमुक्त समाजापैकी जो मोडणारा डोंबारी समाज आहे यांची आहे. कॅमेरामन अक्षयसह अंकुश मुडे, वज्रधारी न्यूज अटपाडी. निर्भीड व निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय मातादी मंगल कार्यालय. प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय मातादी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा.